नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राघव सिंधूच्या लग्नातील साडी हातात घेतो, त्यावेळी मात्र राघवला त्याच्या लग्नातील प्रत्येक क्षण आठवू लागतात. राघवने सिंधूसोबत ज्यावेळी लग्न केलेलं असतं त्यावेळीचे प्रत्येक क्षण राघवच्या डोळ्यासमोर येतात. ते दृश्य समोर येताच राघवला काय करावं काहीच कळत नाही, कारण सिंधूची साडी ही राघवला काही करून जाळायची नसते. परंतु आता मधूचा विश्वास जर जिंकायचा असेल तर ती साडी जाळावीच लागेल असा विचार करत आता राघव ती साडी खाली ठेवतो आणि सिंधूच्या सर्व आठवणी जाळण्यासाठी माचीस हातात घेतो. परंतु ज्यावेळी राघव माचीस पेटवत असतो त्याचवेळी राघव देवाला प्रार्थना करत म्हणतो, देवा काही झालं तरी ही सिंधूच्या लग्नातील साडी आहे आणि तिचं अस्तित्व मला मिटवायचं नाही आहे. काही झालं तरी ही साडी सिंधूची आहे आणि ती कायम या घरातच राहायला हवी. खरं तर सिंधूचा तिच्यावर अधिकार आहे आणि आज जर मी ही साडी जाळली तर माझ्यासाठी तो खूप वाईट दिवस असेल. परंतु जर मी ही साडी जाळली नाही तर मात्र मधूचा विश्वासही मी गमावून बसेन. मी काय करू देवा? देवा आता तुलाच काहीतरी करावं लागेल. असा काहीतरी चमत्कार कर की ज्यामुळे ही साडी जाळणारच नाही. देवा काहीतरी चमत्कार कर. आता राघव त्या साड्यांना आग लावणार, परंतु त्याचवेळी खूप वाऱ्याच्या वेगाने ती साडी नकळतपणे सिंधूकडेच जाते आणि आता ती साडी सिंधू खांद्यावर घेते. आता ज्यावेळी सिंधू ती साडी आपल्या खांद्यावर घेते तेव्हा मात्र मधू रागाने सिंधूकडे पाहत असते. परंतु राघवला खूप आनंद झालेला असतो. आता राघव खुश होतो आणि सिंधूकडे पाहू लागतो. सिंधूही राघवकडे पाहते. दोघांच्या प्रेमाला पुन्हा एकदा देवाने कौल दिलेला असतो. तर आता मधूही रागाने सिंधूकडे जाते आणि सिंधूकडील ती साडी घेण्याचा प्रयत्न करते. तर सिंधूही मधूला म्हणते, हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस. आता तुझ्या पापांचा घडा भरलाच आहे. आता लवकरच तुझी पापं मी सर्वांसमोर दाखवून देणार आहे. तू नक्की कशी आहेस आणि तू आतापर्यंत काय काय केलंयस हे सगळं काही आता लवकरच सर्वांना समजणार आहे. तुला काय वाटतं? तू कितीही काही केलंस तरी सत्य कोणालाच कळणार नाही, परंतु आता सत्य कळणार आणि आताच तर तुला अनुभव आलाच असेल. तू माझी साडी माझं अस्तित्व जाळण्याचा प्रयत्न केलास, परंतु शेवटी देवाने तर चमत्कार केला. हा फक्त चमत्कारच नाही तर देवाने दिलेला कौल आहे, कारण तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे आणि आता तुला कोणीही वाचवू शकत नाही. आता तर तुझी एक गोष्ट लक्षात यायलाच हवी, राघव आणि माझं लग्न हे झालेलंच आहे आणि ते नातं साता जन्माचं आहे. ते नातं कोणीही मिटवू शकत नाही, अगदी तू सुद्धा नाही. आमच्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही आणि कधीही कोणी आम्हाला वेगळं करू शकत नाही, त्यामुळे असा प्रयत्न पुन्हा करू नकोस. आणि जर असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न जरी केलास तर गाठ माझ्याशी आहे. तर मधूही सिंधूचं काही ऐकून न घेता तिच्याजवळून साडी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते, परंतु सिंधू काही मधूच्या हाती साडी लागू देत नाही. तर आता मधूची खूप चिडचिड होते आणि मधूही सिंधूला म्हणते, तुला ही साडी द्यायची नाही आहे ना, मग नको देऊस. परंतु आता पुढे मी काय करते ते पाहताच बस. असं म्हणत आता मधूही राघवकडे येते आणि राघवला म्हणते, राघव मला असं वाटत आहे की आपण आपल्या नात्याबद्दल लवकरात लवकर घरी सांगावं, कदाचित आज किंवा उद्याच. तर राघव म्हणतो, मीही हा विचार केला आणि मलाही तू बोलत आहेस ते अगदी योग्य वाटत आहे की लवकरच आपण आपल्या नात्याबद्दल घरच्यांना सांगावं. मला असं वाटत आहे की आपण उद्याच आपल्या घरच्यांना सांगितलं तर. तर मधूला मात्र खूप आनंद झालेला असतो. मधूही राघवला म्हणते, राघव माझ्या या निर्णयामध्ये तू मला साथ देशील याची मला पूर्ण खात्री होती. असं म्हणत मधूला खूप आनंद झालेला असतो. तर मधूही राघवला म्हणते, राघव आपण जर आपल्या नात्याबद्दल घरच्यांना सांगितलं तर मला पूर्ण खात्री आहे की घरचे सर्वजण आपल्या नात्याचा स्वीकार करतील. आपलं नातं एकत्र येण्यासाठी, आपण दोघं एकत्र येण्यासाठी आपल्याप्रमाणेच घरचेही प्रयत्न करतील आणि आपल्यामध्ये नंतर कोणीही येऊ शकत नाही, आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. राघव हा मधूला म्हणतो खरं आहे. तर त्यानंतर मधूही रागाने सिंधूकडे पाहत असते. तर त्यानंतर राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहू लागतात. तर आता राघव सिंधूला विचारतो, चालेल ना? तर आता सिंधू राघवच्या या निर्णयाला होकार देते. तर आता मात्र मधूचा गैरसमज झालेला असतो आणि तिला तर खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सिंधू ती साडी घेऊन रूममध्ये येते आणि विचार करत बसते. आता सिंधूला घडलेला सर्व प्रसंग आठवू लागतो. सिंधूला वाईट वाटत असतं की आपली साडी मधूने चाळण्यासाठी घेतली होती, परंतु पुढे घडलेला प्रत्येक प्रसंग सिंधूच्या डोळ्यासमोर उभा राहतो. राघवच्या वेळी ते सर्व काही वस्तू जाळून टाकत असतो, परंतु त्याचवेळी नकळतपणे का होईना देवाने चमत्कार केलेला असतो आणि ती पुन्हा एकदा साडी सिंधूच्या अंगावर पडलेली असते. सिंधू हीच राघवची बायको आहे.
तर राघव आणि सिंधूच्या प्रेमाला देवाने पुन्हा एकदा कौल दिलेला असतो. हे सगळं काही दृश्य सिंधूला आठवत असतं. तर त्यानंतर सिंधूला आठवतं ते म्हणजे मधूचं बोलणं. मधू ही राघवला म्हणालेली असते, राघव आता आपल्या नात्याबद्दल घरच्यांना सांगावं असंच मला वाटत आहे. तर राघव मधूला म्हणतो की हो, तुला जरी योग्य वाटत आहे तेच आपण करायचं आहे. आपल्या नात्याबद्दल आपण आता घरच्यांना सांगायचं आहे आणि अगदी उद्याच सांगायचं आहे. आता हे सगळं काही सिंधूला आठवतं. तिला वाईट वाटत असतं की आपल्या वस्तू, आपल्या आठवणी, आपल्या ह्या घरातील असणारं अस्तित्व मधू मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं काही आठवल्यानंतर सिंधूच्या मनाला कुठेतरी वाईट वाटत असतं. आता त्याचवेळी रूममध्ये राघव येतो. आता राघव सिंधूची ती अवस्था पाहतो. राघवलाही खूप वाईट वाटतं. आता राघव हा सिंधूच्या बाजूला बसतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू सॉरी, माझ्यामुळे आज जो काही तुला त्रास सहन करावा लागला यासाठी खरंच अगदी मनापासून मी तुझी माफी मागत आहे. तर सिंधू म्हणते, राघव अहो तुम्ही माफी का मागत आहात? तर राघव म्हणतो, मधूने काय केलं पाहिलंयस ना. अगं मधू तुझं अस्तित्व मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत होती आणि त्या क्षणी मला असं वाटत होतं की आत्ताच रिॲक्ट व्हावं आणि तिला चांगलाच धडा शिकवावा. परंतु नाही, मी स्वतःला कंट्रोल केलं, स्वतःला थांबवलं. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव अगदी योग्य केलं तुम्ही. तुम्हाला तर माहीतच आहे ना हे सगळं काही मधूने मुद्दामहून केलं आहे. तिने माझ्या इतर वस्तूंसोबत ही साडीही त्या ठिकाणी मुद्दामहूनच ठेवली होती. तर राघव म्हणतो, परंतु शेवटी काय झालं? काकू नेहमीच म्हणते की देवाच्या काठीला आवाज नसतो आणि आज हे ते प्रत्यय मी स्वतःहून घेतला आहे. आज तो अनुभव मी घेतला आहे. खरंच देवाच्या काठीला आवाज नसतो, परंतु देवाने आज जो काही चमत्कार केला आहे तो मात्र आगळा वेगळाच होता. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, राघव मधूने फक्त माझी साडीच नाही तर आपल्या आठवणीतील प्रत्येक वस्तू, आपल्या आठवणीने बांधलेल्या ह्या वस्तूंना सगळं काही अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु आज ती ते मिटवू शकली नाही, कारण मधू हे असं कधीच करू शकत नाही आणि मधूला आपल्या दोघांचं अस्तित्व, आपल्या दोघांचं प्रेम मिटवणं हे शक्य नाही, कारण राघव आणि सिंधू हे एक आहेत, ते कधीच वेगळे होऊ शकत नाही. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, राघव तशीच जर वेळ आली असती आणि सिंधूने आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी सुद्धा मी काहीच बोलले नसते. राघव म्हणतो, सिंधू. तर सिंधू म्हणते, हो राघव, मला माहीत आहे की या प्रत्येक वस्तूसोबत आपल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत आणि या प्रेमाच्या आठवणीनेच आपण आपलं घर उभं केलं आहे. तर राघव हा सिंधूला म्हणतो, खरं आहे सिंधू, या घरातील प्रत्येक वस्तू, या घरातील प्रत्येक ठिकाण आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. आपलं प्रेम या प्रत्येक वस्तूला माहीत आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट ही आपल्या प्रेमाची साक्षीदार आणि एक आठवण आहे. त्यामुळे मधू कधीच या वस्तू मिटवू शकत नाही. राघव सिंधूला म्हणतो, सिंधू मी तुला खरंच सांगत आहे, या सगळ्या गोष्टीचा मला खरंच खूप कंटाळा येत आहे. खरंच या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होत आहे. माझं मधूवर प्रेम नाही, तरीसुद्धा माझं मधूवर प्रेम आहे हे तिला पटवून देण्यासाठी मला काय काय करावं लागत आहे आणि पुढे काय काय करावं लागणार आहे याचा विचारही करवत नाही. परंतु त्या क्षणी मी माझ्या भावनांना कंट्रोल करू शकेन का हेही मला माहीत नाही. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. राघव म्हणतो, सिंधू आज या वस्तूंपैकी एका जरी वस्तूला काही झालं असतं तरी त्याचं गिल्ट माझ्या मनात आयुष्यभर राहिलं असतं. तर सिंधू ही राघवला म्हणते, राघव तशीच जर वेळ आली असती आपल्या वस्तूंचं किंवा आपल्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या आपल्या या भावनांना मिटवायची जर वेळ आली असती तर तेहीसाठी मी तयार झाले असते, ही गोष्ट मी स्वीकारली असती राघव. तर राघव सिंधूला म्हणतो, सिंधू तू हे काय बोलत आहेस? तर सिंधू म्हणते की हो राघव. राघव अहो तुम्हीच विचार करा ना, आपण हे सर्व कशासाठी करत आहोत? आपल्यासाठी करत आहोत, आपल्या मुलांसाठी करत आहोत. मग जरी मधूने आपल्या जुन्या आठवणी मिटवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपण आपल्या मुलांसोबत भविष्यातील अजून नवीन आठवणी निर्माण तर करूच शकलो असतो ना. मग राघव त्यासाठी जुन्या आठवणी आपल्याला मिटवाव्या लागल्या असत्या तरी चाललं असतं राघव, ते मी सहन केलं असतं. राघव म्हणतो, परंतु सिंधू. तर सिंधू ही राघवला समजावत म्हणते, राघव तुम्ही काळजी करू नका, हे सगळं काही पुढे नीटच होणार आहे, मला खात्री आहे. आता राघव सिंधूला जवळ घेतो आणि सिंधूला म्हणतो, परंतु सिंधू बघ ना, देवाने केवढा मोठा चमत्कार केला आहे. खरंच देवाचे आभार कसे मानू मला काहीच कळत नाही, कारण देवाने आपली एकही गोष्ट, आपली एकही आठवण, तिचं अस्तित्व मिटू दिलं नाही. आज आपल्या सर्व आठवणी, त्या आठवणींचं अस्तित्व आपल्यासोबत कायम आहे आणि ते कधीही कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुम्ही काळजी करू नका, मधूने आत्तापर्यंत आपल्याला खूप त्रास दिला आहे, परंतु आता ती काहीच करू शकत नाही, कारण आता तिच्या पापाचा घडा भरला आहे. आता लवकरच तिला शिक्षा तर याची मिळणारच आहे. आत्तापर्यंत तिने माझ्या मुलांच्या जीवाशी ती खेळली आहे, आपल्या आयुष्याशी खेळली आहे, आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी देवाने आपला न्याय तर केलाच आहे. राघव म्हणतो, नेहमीच सत्याचा विजय होतो, त्यामुळे विजय आपलाच होणार आहे. मधूने कितीही प्रयत्न केलेत
तरी सुद्धा मधुला या सगळ्याची शिक्षा तर मिळणारच आहे. सिंधू म्हणते की हो, मधूच्या पापाचा घडा भरलाच आहे. आता लवकरच मधूने केलेली पाप मी सर्वांसमोर सांगणार आहे. मधूचा खरा चेहरा काय आहे हे सर्व जगासमोर मी आणणार आहे. मग मात्र मधूला कोणीही वाचवू शकत नाही. आतापर्यंत मधूला आपण खूप साथ दिली, खूप समजावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आता नाही राघव, आता तर न्याय व्हायलाच पाहिजे. माझ्या मुलांना मी न्याय मिळवून देणारच आहे. तर राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू तू काळजी करू नकोस, आपली बाजू सत्याची आहे आणि आपला विजय नक्की, एवढं मात्र लक्षात ठेव. तर आता राघव आणि सिंधू यांचं बोलणं चालू असतं, परंतु त्याचवेळी राघवचं लक्ष दरवाजाकडे जातो. आता दरवाजावर कोणाची तरी सावली दिसत आहे हे राघवच्या लक्षात येतं. आता सिंधू ही राघवला विचारते, राघव काय झालं आहे? तर राघव म्हणतो की दरवाजाजवळ कोणीतरी आहे, कारण मला सावली दिसली. तर आता सिंधू पाहते, परंतु सिंधूला काहीच दिसत नाही. तर आता सिंधू म्हणते, नाही राघव, तिथे तर कोणीच नाही. राघव म्हणतो, माझी खात्री आहे की तिथे नक्कीच कोणीतरी आहे. सिंधू ही राघवला म्हणते, नाही राघव, कदाचित तुम्हाला भास झाला असावा. राघव म्हणतो, नाही सिंधू, तू थांब, मी चेक करतो. असं म्हणत आता राघवा चेक करण्यासाठी दरवाजा उघडतो, परंतु दरवाजा बाहेर कोणीच नसतं. आता राघव इकडे तिकडे पाहतो, परंतु राघवला कोणीच दिसत नाही, आणि म्हणून राघव पुन्हा एकदा दरवाजा बंद करतो. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, राघव कोण असेल? मधू तर नसेल ना? राघव म्हणतो, काहीच कळत नाही, परंतु नक्कीच कोणीतरी इथे येऊन गेला आहे हे मात्र नक्की. आता मात्र सिंधू आणि राघवला काहीच कळत नसतं. सिंधू ही राघवला म्हणते, राघव, आपण आपल्या ध्येयाच्या जवळ आलो आहोत. काही करून आपल्याला मधूचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचाच आहे राघव. राघव म्हणतो, सिंधू तू काळजी करू नकोस, तू पाहिलंयस ना, देवाचा हात आपल्या डोक्यावर आहे, त्यामुळे तू नको काळजी करूस. न्याय आपल्या बाजूनेच होणार आहे आणि आता सत्याचाच विजय होणार, एवढं फक्त लक्षात ठेव. आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव, आपण आपल्या ध्येयाजवळ आलो आहोत आणि आपल्यातून जर एखादी छोटी जरी चूक झाली तरी ती आपल्याला महागात पडणार आहे. आपण एवढे कष्ट घेतले आहेत, ते सगळे काही कष्ट वाया जाणार आहेत. राघव म्हणतो की, नाही सिंधू, मी ते कष्ट कधीही वाया जाऊ देणार नाही, तू काळजी करू नकोस. असं म्हणत आता राघव सिंधूला सावरतो. तर दुसरीकडे जी व्यक्ती बाहेर येऊन आपल्यावर लक्ष ठेवून आहे असा अंदाज राघवाने सिंधूला असतो, तो अंदाज मात्र चुकलेलाच असतो. कारण तिथे मधू नसून रुक्मिणी काकूंनीच राघवाने सिंधूचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं. आता ज्यावेळी रुक्मिणी काकू राघवाने सिंधूचं बोलणं ऐकतात, तेव्हा मात्र रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो. आता रुक्मिणी काकू सर्व काही ऐकतात आणि त्यानंतर मधूच्या रूममध्ये जातात. तर आता मधूच्या रूममध्ये येत रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, राणी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर मधू म्हणते, बोला ना. तर आता रुक्मिणी काकू म्हणतात, नाही, माझ्याजवळ जास्त वेळ नाही आहे, मला तुला एवढंच विचारायचं आहे, सिंधूचा खून कृष्णाने केला हे तुला कसं कळालं आणि हे तुला कोणी सांगितलं? आता मात्र मधू दचकते. आता मधू ही घाबरताच रुक्मिणी काकूंना विचारते, परंतु काकू, तुम्ही असं अचानक मला का विचारत आहात? आता रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, मधू, अगं कधी कधी त्या कृष्णामध्ये मला सिंधूचा भास होतो. अगं बघ ना, कधी कधी ती कृष्णाच्या वेळी निर्णय घेते त्यावेळी असंच वाटत असतं की ती सिंधूच आहे. अगं ऋषभ आणि रेशमाच्या वेळीस बघ ना, तिने जो काही निर्णय घेतला तो अगदी सिंधूसारखाच घेतला होता आणि तिचं वागणं बोलणं कधी कधी अगदी सिंधूसारखंच असतं. मात्र मधू पूर्णपणे घाबरलेली असते. मधूला काय बोलावं काहीच कळत नाही आणि म्हणूनच मधू ही खोटं कारण देत रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू, अहो तुम्ही असा विचार का करताय? अहो तो फक्त एक योगायोग होता आणि हे सगळं काही योगायोगाने घडत आहे. रुक्मिणी काकू विचारतात, योगायोग? तर मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते की हो, हा फक्त योगायोगच आहे, असं काहीच नाही, ती कृष्णाच आहे, ती आपली सिंधू नाही. अहो आपली सिंधू किती सरळ आणि साधी होती आणि ही मुलगी किती डेंजर आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली सिंधू डॉक्टर होती आणि ही मुलगी चोरटी आहे. काकू त्या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवू नका, हे सगळं काही ती मुद्दाम करत आहे. कदाचित आपणच सिंधू आहोत हे भासून देण्यासाठी ती तुमच्यासमोर नाटक करत असेल, परंतु तुम्ही तिच्या नाटकाला बळी पडू नका, तिच्यावर विश्वास ठेवू नका. आता मात्र रुक्मिणी काकूंना काहीच कळत नसतं. रुक्मिणी काकू मधूला म्हणतात, मधू, या घरामध्ये नक्की काय चालू आहे, काय होत आहे, मला काहीच कळत नाही आणि कशाचा ठाव ठिकाणा लागतही नाही. मधू मात्र घाबरून गेलेली असते. आता मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू तुम्ही काळजी करू नका आणि विचार करू नका, सगळं काही ठीक होईल. आणि तुमचा राघववर विश्वास आहे ना? राघव सर्व काही ठीक करेल. लवकरच राघव त्या कृष्णाच्या विरोधात पुरावे शोधणार आहे आणि लवकरच ती कृष्णा या घराबाहेर पडणार आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु रुक्मिणी काकूंना काय बोलावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता राघव विचार करू लागतो की नक्की आपलं बोलणं कोणी ऐकलं असावं. राघवच्या मनात संशय येतो आणि राघवला वाटत असतं की कदाचित मधूने तर ऐकलं नसावं ना.
आता राघव नक्कीच मधूने ऐकलं असावं की नाही याचा विचार करत असतो. आता त्याचवेळी मधू ही राघवच्या रूममध्ये राघवसाठी जेवण घेऊन येते. तर आता राघव विचारतो, काय हे मधू? तर मधू म्हणते, राघव अरे तू जेवणासाठी आला नाहीस ना, म्हणून मीच तुझं जेवण घेऊन आली आहे. तर आता राघव म्हणतो, अगं मी आलो असतो ना, तू कशाला घेऊन आलीस? तर मधू ही राघवला म्हणते, तू आला नाहीस ना, मग झालं तर, आणि मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आलेच आहे ना. मग आता शांतपणे जेवून घे, कारण राघव मला माहीत आहे ज्यावेळी तू कामामध्ये असतोस त्यावेळी मात्र तुझा कुठेच लक्ष लागत नाही, कारण काम एकदा हातात घेतलं की तुला जेवणाचंही भान नसतं, आणि म्हणूनच तर मी तुझ्यासाठी जेवण घेऊन आले आहे. तर राघव मनाशीच म्हणतो, मधू खरंच बरं झालं की तू जेवण घेऊन आलीस, कारण आता मला खरंच शोधता येईल की खरंच नक्की तू आमचं बोलणं ऐकलं आहेस की नाही. तर आता राघव मधूला म्हणतो, थँक्यू मधू, तू माझ्यासाठी एवढं सगळं काही करत असतेस. तर मधू ही राघवला म्हणते, राघव तो माझा अधिकारच आहे, आहे ना राघव? तर राघव म्हणतो की हो मधू, हा तुझाच अधिकार आहे. तर त्यानंतर मधू ही राघवला म्हणते, राघव तुला आठवतंय ना की मागे असंच मी तुझ्यासाठी एकदा जेवण घेऊन आले होते, तेव्हा मात्र तू मला रूमच्या बाहेर काढलं होतंस, आणि आता? तर आता राघव म्हणतो, मधू अगं त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, परंतु मला एक सांग, तू तुझ्या जुन्या आठवणी का पुन्हा पुन्हा काढत आहेस? आपण नव्याने तर सुरुवात केलीच आहे ना, आणि हो तू माझ्यासाठी जेवण घेऊन आलीस हे खरंच खूप छान झालं. त्यानिमित्ताने आपल्या दोघांना एकमेकांसोबत टाइम स्पेंड तरी करता येईल. तर आता मधू ही राघवला म्हणते, राघव अजून असे किती दिवस आपण एकमेकांसोबत असा टाइम स्पेंड करण्यासाठी वेळेची वाट पाहायची आहे? तर राघव म्हणतो, नाही मधू आता वाट पाहावी लागणार नाही सर माझ्यासोबत. तर आता मधू विचारते, कुठे? तर राघवा मधूला म्हणतो की आता या क्षणी मी घरातील सर्वांनाच सांगणार आहे आपल्या नात्याबद्दल, आणि आजपासूनच आपण एकत्र राहायला सुरुवात करायची आहे. आता मधू ही राघवला विचारते, परंतु राघव आपल्या नात्याला घरातील सर्वजण परमिशन देतील का? राघव म्हणतो, का नाही देणार, आणि माझ्या घरातील सर्वांना माझ्यापेक्षा जास्त तूच तर ओळखतेस आणि तूच तर सर्वांची फेवरेट आहेस, मग सर्वजण नक्कीच आपल्या नात्याला परवानगी देतील, तू नको काळजी करूस, आणि माझ्यावर विश्वास आहे ना तुझा, मग चल ना. तर असं म्हणत आता राघव मधूचा हात पकडतो आणि नाटक करत मधूला सर्वांच्या समोर प्रेमाची कबुली देण्यासाठी घेऊन जात असतो. परंतु त्याचवेळी मधू ही राघवला थांबवते आणि राघवला म्हणते, राघव थांब. राघवा मधूला विचारतो, काय झालंय मधू, आपण जायचंय ना सर्वांसमोर आपल्या नात्याची कबुली देण्यासाठी? तर मधू ही राघवला म्हणते, नाही राघव आता खूप उशीर झाला आहे, आपण उद्या सांगू ना सर्वांना, तू कशाला उगाच घाई करतोयस, आपण उद्या नक्कीच सांगू, आणि आता तू जेवून घे बरं, मी येतेच. असं म्हणत आता मधू तिथून निघून जाते. आता राघवच्या लक्षात येतं की आपण जी व्यक्ती पाहिली होती ती मधू नसेलच, आणि म्हणूनच राघव ही बातमी देण्यासाठी सिंधूच्या रूममध्ये येतो. आता दरवाजा बंद करतो तर सिंधू म्हणते, राघव अहो कोणी पाहिलं तर? उगाच आपल्यावर कोणाचा संशय नको यायला. राघव म्हणतो, सिंधू तू काळजी करू नकोस, मी दरवाजा लॉक केला आहे. सिंधू मला तुला महत्त्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती आणि त्यासाठी मी तुला भेटण्यासाठी आलो आहे. तर आता सिंधू विचारते, काय झालंय राघव? तर राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू आपण दरवाजावर जी सावली पाहिली होती ती मधूची नव्हती आणि ती व्यक्ती मधू नव्हती. आता हे ऐकल्यानंतर सिंधूला धक्काच बसतो. तर सिंधू म्हणू लागते, राघव तुमच्या एक गोष्ट लक्षात येते आहे का? जर आपलं बोलणं मधूने ऐकलं नाही मग हे बोलणं नक्की कोणी ऐकलं असावं? कदाचित ऋतुजा काकू किंवा रेशमा तर नसेल ना, त्याने जर ऐकलं तर खरंच खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे राघव, तुम्हाला कळतंय का? कारण त्या दोघींच्याही पोटात काहीच राहत नाही, त्या कोणालाही सांगून मोकळ्या होतील. राघव म्हणतो, सिंधू तू काळजी करू नकोस, त्यांनी कदाचित ऐकलं नसावं. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, मग जर त्यांनी ऐकलं नाही मग नक्की कोणी ऐकलं असावं? राघव म्हणतो, सिंधू काळजी करू नकोस, नक्की कोणी ऐकलं आहे याचा मी शोध तर घेणारच आहे, आणि खर्चांना कसं हँडल करावं हे तू माझ्यावरच सोड. तर आता राघवला सिंधू म्हणते, परंतु राघव नक्की हे बोलणं कोणी ऐकलं असावं? कोणाला कळलं असेल आपल्या नात्याबद्दल? आता मात्र राघव आणि सिंधूला काहीच कळत नाही की नक्की आपल्या नात्याबद्दल कोणाला कळालं असावं. आता सिंधू विचार करत असते तर राघवा सिंधूला म्हणतो, सिंधू तू विचार करू नको, आतापर्यंत ही लढाई तू एकटीनेच लढली आहेस, परंतु यापुढे तुझ्यासोबत मी आहे आणि यापुढे तू टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही असेल ते माझ्यावर सोपव. तर त्यानंतर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुमचा हात दाखवा बघू. असं म्हणत आता ती राघवचा हात पाहते. तर आता राघवा सिंधूला विचारतो, सिंधू नक्की तू काय पाहत आहेस सांग बघू. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुमच्या हातावर असणारी चंद्रकोर ही खूप डार्क आणि खूप मोठी आहे, याचाच अर्थ माझं तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे, तुमच्या प्रेमापेक्षा माझं प्रेम तुमच्यावर जास्त आहे. राघव म्हणतो, नाही शक्यच नाही, माझंही तेवढंच प्रेम आहे, तुझा हात दाखव बघू. असं म्हणत आता राघव सिंधूचा हात पाहतो.
सिंधूच्या हातावरील रेषा या खूप छोट्या असतात आणि नाजूक असतात. आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव पाहिलत ना की माझ्या हातावरील रेषा एवढ्या डार्कही नाही आहेत, म्हणजे तुमचं माझ्यावर एवढं प्रेमच नाही. तर त्यानंतर राघवा सिंधूच्या हातावर असलेल्या आयुष्याची रेषा दाखवतो आणि म्हणतो, तुझी लाईफची रेषा तर बघ ना किती डार्क आहे. तर आता सिंधू ही राघवला म्हणते, राघव तुम्हीच तर माझी लाईफलाईन आहात, तुम्हीच तर माझं आयुष्य आहात. राघव माझी प्रत्येक रेषा ही तुमच्या आयुष्याशी जोडली गेली आहे, तुम्ही म्हणजे माझं अस्तित्व आहात. आता राघव आणि सिंधूचं बोलणं चालू असतं, त्याचवेळी दरवाजाचा आवाज येतो. आता मात्र सिंधू आणि राघव दोघेही घाबरून जातात. आता राघव दरवाजा उघडून पाहतो तर तिथे रुक्मिणी काकू असतात. आता रुक्मिणी काकूंना तिथे पाहून राघव आणि सिंधूला तर धक्काच बसतो. आता रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव ही पोरगी चोरटी आहे आणि ही कृष्ण आहे, हे तुला कित्येक वेळा सांगायचं राघव. तर राघव मनाशीच म्हणतो, काय करू, काकूला सांगू का की हीच आपली सिंधू आहे. आता राघव विचार करत असतो, परंतु त्याचवेळी सिंधू ही कृष्णाच्या आवाजातच रुक्मिणी काकूंना म्हणते, मी काय म्हणते फडफड. परंतु रुक्मिणी काकू सिंधूला मात्र काहीच बोलू देत नाही. रुक्मिणी काकू म्हणतात, तू गप्पा बस, मी तुझ्याशी बोलत नाही आहे तर मी माझ्या पुतण्याशी बोलत आहे, त्यामुळे मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला या घरातील प्रत्येक व्यक्तीला गुंडाळण्याचा तुझा प्रयत्न असणार आहे हे मला चांगलंच माहीत आहे. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव, राघवची काकू अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत राघवची काकू जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या कुठल्याही प्रयत्नांना मी यश मिळू देणार नाही. आणि आता तर मी तुला या घरात ठेवणारच नाही, आता बघ मी काय करते, असं म्हणत रुक्मिणी काकू तिथून रागानेच निघून जात असतात. आता रुक्मिणी काकू काही पाऊल उचलण्या अगोदरच राघवा काकूला थांबवतो आणि रूममध्ये घेत दरवाजा बंद करतो आणि म्हणू लागतो, काकू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, ही कृष्णा नाही तर आपली सिंधूच आहे. रुक्मिणी काकू म्हणतात की नाही, माझा या गोष्टीवर विश्वास नाही. राघव आता हिच्या बोलण्यात येऊन तूही खोटं बोलायला लागलायस का. राघव म्हणतो, नाही काकू मी काहीच खोटं बोलत नाही, मला माहीत आहे की मी कृष्णाचं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं, परंतु काकू माझ्यावर विश्वास ठेव. तर आता सिंधू म्हणते की हो काकू मीच तुमची सिंधू आहे, कृष्णा नाही. परंतु रुक्मिणी काकू तिच्यावर हात उगारतात तर राघव थांबवत म्हणतो, काकू अगं प्लीज ऐकून तरी घे, हीच आपली सिंधू आहे. परंतु रुक्मिणी काकूंना काहीच कळत नसतं. आता रुक्मिणी काकू विचार करू लागतात, सिंधू त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता मधू ही सिंधूचे फोटो खराब करत असते, त्याच्यावर चाकूने वार करत असते आणि म्हणू लागते, हे सगळं काही तुझ्यामुळे होत आहे, तुझ्यामुळे राघव माझ्यापासून दूर जात आहे. राया गेल्यानंतर राघव हेच माझं प्रेम आहे, राघव हाच माझा आयुष्यात मला हवा, हेच माझं ध्येय आहे. परंतु नाही, तू माझ्या राघवला मला मिळूच देत नाहीयेस. परंतु काही झालं तरी मी माझ्या राघवला मिळवणारच. मला वाटलं होतं की राघवच्या मुलाला जन्म दिल्यानंतर तरी राघव माझ्यावर प्रेम करेल, परंतु नाही, तसं काहीच घडलं नाही. राघव हा माझ्यापासून कायमच दुरावला गेला आहे. परंतु आता मी माझ्यापासून राघवला दूर जाऊ देणार नाही, काही झालं तरी मी माझं प्रेम मिळवणारच. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रुक्मिणी काकू म्हणतात की नाही राघव, ही आपली सिंधू असूच शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राणी असं करूच शकत नाही, राणी या घराच्या विरोधात काहीच करू शकत नाही, माझा राणीवर पूर्ण विश्वास आहे. आणि राणी तर तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मग ती असं का करेल राघव, हिच्या बोलण्यात तू येऊ नकोस आणि हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. तर आता सिंधू ही काकूंचे पाय पकडते आणि म्हणते, काकू एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, मधू अशी नाही आहे असं तुम्हाला वाटत आहे, परंतु खरं चित्र वेगळंच आहे. खरं चित्र काय आहे हे तुम्हाला माहीतच नाही, परंतु मधूचा खरा चेहरा मी लवकरच तुम्हाला सगळ्यांसमोर आणणार आहे. परंतु रुक्मिणी काकू सिंधूवर विश्वास ठेवायला तयार नसतात. सिंधू म्हणते, काकू एकदा माझ्यावर विश्वास ठेवा, अहो मीच तुमची सिंधू आहे, मीच राघवची बायको आहे आणि मीच या घरची सून आहे. आता रुक्मिणी काकू नक्कीच राघव आणि सिंधूच्या बोलण्याचा विचार करतील का, आणि नक्की मधूचा खरा चेहरा ओळखण्यासाठी राघव आणि सिंधूला मदत करतील का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.